त्यानंतर गडगा शाखेच्या उमरी भागाच्या महिला आल्या आहेत का? तुम्हाला माहित आहे की नाबार्ड जे आहे मैसूर मध्ये कर्नाटकात काम करते, त्या संस्थेमार्फत आम्ही सर्वप्रथम महिला बचत गटाचा कार्यक्रम सुरू केला होता. 2014-15 पर्यंत आम्ही स्वतः आणि नंतर मला जर पुरवठा करता तर मी बघा थोडा इथं अर्थ दिले. महिला बचत गटांना 5 कोटी रुपयांचं आज कर्ज वाटप हा एक महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने वेगवेगळ्या शासकीय योजनांमध्ये नेहमीच एक आघाडीची बँक म्हणून भूमिका बजावलेली आहे आणि आतासुद्धा एक फार चांगला कार्यक्रम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला आहे. बचत गटांचं सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये खूप चांगलं जाळं आहे आणि फार चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक बाबींमध्ये बचत गट आपले काम करत असतात. अशा कार्यक्रमांमुळे त्यांना उभारी मिळण्यास चांगल्या प्रकारे मदत सर फुले जयंतीनिमित्त जयंती जरी उद्या असली तरी ज्या उद्याच्या निमित्ताने प्रत्येक गावागावांमध्ये कार्यक्रम असतात म्हणून आम्ही आज एक महिला बचत गटांचं कर्ज वाटप मेळावा आज इथे ठेवलेला होता. तसेच आम्ही काही उद्योजकांना पण इथे कर्ज दिले. जवळपास 245 महिला बचत गटांना आज आम्ही कर्जाचे सँक्शन केले 5 कोटी रुपयांचे आणि काही उद्योजकांसाठी पण PMSME स्कीम मुद्रा स्कीम याच्या अंतर्गत पण आम्ही अजून 3-1 कोटी रुपयांच्या सँक्शन दिले. किती महिलांना दिले तर 245 बचत गट म्हणजे जवळपास 3000 महिला आहेत या 245 बचत गटांमार्फत होते. नेहमीच बँक कटिबद्ध आहे. आज तिथे आता इथे किनवटचं जे शाखेचं आहे किंवा किनवट गावामधलं जे बांबूचं जे शॉप आहे बांबूपासून बनवणारे जे प्रॉडक्ट्स आहेत त्या बचत गटांसाठी किंवा अजून पुन्हा काही नवीन लोक त्यांना आम्ही ऑलरेडी कर्ज दिलेलं आहे परंतु अजून काही लोकांना जरी कर्ज पाहिजे असतील या उत्पादनासाठी खरोखर खूपच सुंदर आणि खूपच छान उत्पादनं ती आहेत जी की मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे विकल्या जाऊ शकतात. तर आम्ही नेहमीच तिथे बचत गट असो किंवा दुसरे काय उद्योगामार्फत असो कुठल्या पण गव्हर्नमेंट स्कीम असो किंवा याच्या मार्फत आम्ही कर्ज देतो.